अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। धनगर समाजाला एसटी संवर्गाच्या सवलती तात्काळ लागू कराव्यात व 1000 कोटींच्या पॅकेजची अंमलबजावणी त्वरित करावी या मागण्यांसाठी धनगर समाज बांधवांनी जामनेर तहसील कार्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन करून तहसीलदार यांना निवेदन दिले। धनगर समाजाला एसटीच्या आरक्षणाची अंमलबजावणी 1000 कोटीची अंमलबजावणी आरक्षणांच्या हक्काचं। आज संपूर्ण महाराष्ट्रात तहसील कार्यालयासमोर धनगर समाजाला एसटीच्या सवलती तात्काळ लागू करा या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात धनगर समाजाच्या वतीनं आंदोलन ढोल बजाव आंदोलन करण्यात येत आहे। आणि खऱ्या अर्थाने मित्र, सरकार फक्त पळवाट पाहत आहे, धनगड आणि धनगर यामध्ये भेदभाव करून धनगड ही जमात महाराष्ट्रात कुठेही आढळून येत नाही, तरीसुद्धा त्या परिसिस्टममध्ये धनगड हा शब्द आल्यामुळे तो धनगड नसून तो धनगरच शब्द आहे असं आमचं सर्व समाजाचं म्हणणं आहे। आणि त्यामुळे अगोदरच एसटीमध्ये आमचा समावेश त्या ठिकाणी झालेला असून फक्त अंमलबजावणी त्याची झाली पाहिजे या मागणीसाठी आजचं हे आमचं आंदोलन आहे। आणि बऱ्याच वर्षापासून हा धनगर समाजाचा प्रश्न प्रलंबित असल्यामुळे सरकारला आमची ही मागणी आहे की ही जी आमची मागणी आहे ही रास्त धरून त्या ठिकाणी या सवलती लागू करावी। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमध्ये परिशिष्ट 36 वरती ओरान धनगर म्हणून या धनगर समाजाला एसटीच्या सवलती लागू केलेल्या आहे, पण या दळभद्री सरकारने अद्यापही धनगर समाजाला सवलती दिलेल्या नाही म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज रोजी आज तहसील कार्यालयासमोर आम्ही ढोल बजावून या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। आज सरकारला जागे करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतोय। मागील सरकारने या समाजासाठी 1000 कोटीची तरतूद केली होती, पण अद्यापही त्याच्यावर कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी न करता या समाजाला विविध प्रकारच्या सवलतीपासून या ठिकाणी वंचित ठेवण्याचं काम हे सरकार करीत आहे। आजही रानावनात भटकणारा माझा मेंढपाळ बांधव याच्यावरी कोणी येतं कोणी हल्ला करतं त्या ठिकाणी वन्यजीव त्यांच्यावर मेंढ्याचं नुकसान करतात अशा वेळी तात्काळ त्या मेंढ्यांचीसुद्धा शासनामार्फत विमा काढून त्या ठिकाणी त्यांना आर्थिक भरपाई देण्यात यावी। त्याच पद्धतीने या सरकारने 1000 कोटीसाठी जी तरतूद केली होती त्यामध्ये खऱ्या अर्थानं आपण बघितलं तर घरकुलाचा विषय असेल, समाजासाठी आदिवासीच्या सवलतीप्रमाणे समाजाला ज्या सवलती दिल्या जातात त्या पद्धतीने वसतिगृह असेल शिक्षणाची सुविधा असेल या सर्व सुविधा या सरकारने तात्काळ अंमलबजावणी करावी। त्याच पद्धतीने या सरकारने अलीकडेच ज्याच्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये जी एसटी आरक्षणाची आमची या ठिकाणी याचिका दाखल आहे ते फास्ट ट्रॅक कोर्टात दाखल करून त्या ठिकाणी त्यांना तात्काळ त्या संदर्भात सरकारने हा सर्व खर्च करून धनगर समाजाला तात्काळ अंमलबजावणी करण्यासंदर्भात कोर्टामध्ये आपलं निवेदन सादर करावं ॲफिडेविट द्यावं जेणेकरून हा समाज ज्या विविध सवलतीपासून वंचित आहे ती वंचित असलेली सवलती दूर होतील एवढीच मागणी मी या प्रसंगी आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन करतोय। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।